नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत। आपण इयत्ता 11वीचं मॅथ्स सेकंड ह्या प्रकरणाचं कॉम्प्लेक्स नंबर हे प्रकरण पाहतोय। यापूर्वी आपण 13 लेक्चर्स पाहिलेले आहेत, आता आपण कॉम्प्लेक्स नंबरचं आज 14वं लेक्चर पाहत आहे। अगोदरचे सगळे लेक्चर जर तुम्ही पाहिलेले असतील तर हे आजचं तुम्हाला समजायला खूप सोपं आहे। तसं पाहिलं तर आजचं जे आर्टिकल आहे हे 10वीवरच आधारित आहे। बघा, कॉम्प्लेक्स नंबरमधलंच आहे, सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, की जे आपण 10वीत पाहिलं होतं। आता तो क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स, खालील क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवा, आणि क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे। आता हे जे इक्वेशन सॉल्व करायचं आहे ना, हे आपण 10वीच्या मेथडनंच करायचं आहे। आणि 10वीची जी आपल्या 3 मेथड होत्या, कोणत्या कोणत्या? फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड। पण आताची जी 11वीची गणितं आहेत ना, ही गणितं ही फॅक्टरायझेशननं सोडवता येत नाहीत, ह्याची फोडच करता येत नाही। गुणाकार एक आणि बेरीज एक असं शक्यच नाही, त्यामुळे ह्याची फोड करता येत नाही, त्यामुळे फॅक्टरायझेशन मेथड लागू होत नाही। मग आपण सरळ फॉर्म्युला मेथडचा वापर करायचा। मग फॉर्म्युला मेथडचा वापर जर करायचा म्हणलं तर लक्षात घ्या, इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे एच व्हॅल्यू 1 आहे, इथं बीची व्हॅल्यू पण 1 आहे आणि सीची व्हॅल्यू 1 आहे। म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल आपल्याला, कम्पेअरिंग अबव इक्वेशन विथ ax² + bx + c = 0 वी गेट। बघा, सेम 10वीत असं होतं बघा आपल्याला, त्याप्रमाणे ह्याच्याशी तुलना जर केली ना आपण, तर ह्याच्यावरून लिहिता येईल a = 1 b = 1 c = 1। ABC किमती लिहिल्या, हे लिहिल्यानंतर म्हणून delta = b² - 4ac, हे पण काढावं लागेल। बीचा स्क्वेअर म्हणजे 1² - 4 a = 1 c = 1। आणि त्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे 10वीचा, आता तो आपण त्याच्यावर जास्त स्पष्टीकरण करणार नाही। फॉर्म्युला डायरेक्ट लिहून देणार आहे, एची किंमत 1, बीची 1 आणि सीची 1, हे डेल्टा असतं आहे, डिस्क्रिमिनंट म्हणतो आपण त्याला, b² - 4ac। बीचा स्क्वेअर म्हणजे 1² - 4, ए म्हणजे 1, सी म्हणजे 1। 1² - 1 - 4, 1 - 4 आणि 4 - 1 - 4च, एकात ना काय 4 वजा होत नाही, 4 एक गेले 3, मोठे संख्येत चिन्ह मायनस, म्हणजे डेल्टा मायनसमध्ये आलं। बघा, असं जर आलं ना तर आपण नेचर ऑफ रूट्स सांगत होतो, बघा रूट्स आर नॉट अ रियल, कारण हे वर्गमुळामध्ये मायनस चिन्ह येत आहे। पण आपल्याला ह्या 11वीला कॉम्प्लेक्स नंबरमध्ये वर्गमुळात मायनस चिन्ह आलं तर त्याचं इमॅजिनरी पार्टमध्ये रूपांतर होतं आय, त्यामुळे आपल्याला हे सोडवणं आता शक्य आहे। मग आता या ठिकाणी कसं करता येईल बघा, 9 आता x = फॉर्म्युला तुमचा माहिती पाहिजे, -b + √b² - 4ac / 2a। आता ह्याच्याबद्दल आपण आत्ता स्पष्टीकरण केलेलं नाही, हे डायरेक्ट गणित घेतो आहे। त्याचं कारण काय, कशामुळे मी आत्ता स्पष्टीकरण करणार नाही, तर ही फॉर्म्युला आपण 10वीत शिकलेलो आहोत आणि चांगल्या पद्धतीने तुमची प्रॅक्टिस पण असेल, तर त्यामुळं आपण हे डायरेक्ट फॉर्म्युला घेतलेला आहे। आता हे फॉर्म्युला कसा तयार झाला हे सुद्धा आपण 10वीत शिकलो होतो। बघा, आता ह्याच्यामध्ये नुसत्या किमती भरायच्या आहेत, x = -b² - 4ac / -3 (2 ) याची किंमत 1 सगळ्या किमती ठेवलेल्या आहेत। आता ह्याच्या पुढे बघा, x = -1 + आता हे असं करता येईल आपल्याला, रूटमध्ये 3 × -1 आणि (2)/2 म्हणजे x = -1 + √3 × √-1, आणि √-1 म्हणजे आय असतं बघा, आणि (2). आता अर्थात हे इमेजनरी असलं 10वीत नव्हतं आपल्याला, त्यामुळे हिथंच आलं की आपण म्हणायचो रूट्स आर नॉट रिअल सो डिस्कार्डेड, म्हणजे ते काढून टाकत होतो, ह्याला रूट्स नाहीत असा अर्थ होत होता 10वीमध्ये। परंतु आता कॉम्प्लेक्स नंबरमध्ये हे जे कॉम्प्लेक्स रूट आहेत, म्हणजे ही तर √-1ची किंमत आय ठेवलेली आहे, आणि आता हे +-वर सेपरेट केलं, x = -1 + √3i / 2 or x = -1 - √3i / 2, अशा पद्धतीनं हिथं फक्त √3 + आणि √3 - -1 मात्र दोन्हीकडे सेम राहिलं, (2) पण सेम राहिलं, फक्त +-वर सेपरेट केलं, आणि म्हणून फार तर म्हणता येईल -1 + √3i / 2 and -1 - √3i / 2 are roots of given
क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे बघा अशा पद्धतीने हे दहावीतल्या आधारावर आपण काढलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे, सेम दहावीतल्यासारखा असल्यामुळे आपण जास्त स्पष्टीकरण केलेलं नाही. मला वाटतं हे तुम्हाला समजेल. सर्वांनी काय करायचं, वहीत आर्टिकलचं नाव टाकायचं, प्रश्न लिहायचा, हे पहिलं गणित सगळं व्यवस्थित सोडवून पूर्ण करायचं, ह्याच्यानंतर आपण दुसरं गणित पाहूया. तर पहा हे पुढचं उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय. 8x² + 2x + 1 = 0. पहिली पायरी आपण आहे अशी लिहिलेली आहे. आता कम्पेरिंग म्हणणार आहे आपण. कम्पेरिंग अबव इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. वी गेट आपल्याला मिळतं आहे a = 8. बघा एची किंमत 8 असेल, ह्याची तुलना करा. बीची किंमत 2 असेल आणि सीची किंमत 1 असेल. म्हणून delta = b² - 4ac. b² दॅट मीन्स 2² 4 × a = 8. से मीन्स 1√2 = 4 मायनस. बघा हे त्यांचा गुणाकार करावं लागेल. 4 × 8 = 32 32 × 1 = 32 32 4 गेले 28. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनसमध्ये आलं. बघा थोडक्यात ह्या प्रकरणातल्या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये मायनसमध्ये डेल्टाच्या किमती येतात असं लक्षात घ्यायचं आहे. नो आता फॉर्म्युला लिहिला. x = किमती ठेवायच्यात मायनस बीची व्हॅल्यू 2 ± √-28/2 × 8. बघा किमती ठेवलेल्या कळल्या का. बघा x ही वजा आहे असं बीची किंमत घेतली 2 ठेवली. प्लस मायनस रूटमध्ये b² - 4ac किंमत वजा 28 ठेवली. खरी 2 एची व्हॅल्यू 8 आहे. बघा आता ह्या सगळ्या किमती ठेवल्यानंतर हे सोडवताना असं सोडवता येईल आपल्याला. x = बघा आता कसं करता येईल. हे −2 ± √28 × −1. बघा −1 ने गुणले ती बरोबर मायनस येते त्याला. आणि खाली b 8 16 म्हणजेच x = −2 ± आता हे −1 आय होणार आहे बघा. आणि 28 फोड होणार आहे 4 × 7 = 28 म्हणजे बघा 4 × 7 आणि ह्याचं −1 आय. √-1 म्हणजे आय आणि खाली 16 आहे. x = −2 ± √2 निघतंय √7i/16. प्लस मायनस तसंच राहिलं. 4 × 2 आलं 7 तसंच राहिलं आय. आता ह्यातनं 2 कॉमन निघणार आहे. पुन्हा 2 कॉमन −1 ± √7i आणि नंतर ब्रॅकेट कम्प्लीट आणि खाली 16 म्हणजे तर भाग जाईल b 8 16. आता ह्याच्यामध्ये x = −1 ± √7i हे आय मात्र रूटच्या बाहेर आहे बरं का. वर्गमुळाच्या बाहेर चिन्ह आय द्यायचं आहे. √8 आणि हे दोन्ही सेपरेट करायचं. −1 + √7i/8 और x = −1 − √7i/8 आणि मग ही दोन्ही वाक्यात लिहून काढायचं. शेवटी −1 + √7i/8 और म्हणण्यापेक्षा अँड म्हणू. अँड −1 − √7i/8 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रेटिक इक्वेशन. आणि हे त्या प्रश्नाचं झालं फायनल उत्तर. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे की ज्यावेळेस हे आय येतं ना √-1 त्यावेळेस जी दोन उत्तरं येणार आहेत ती नेहमी एकमेकाचे कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट असतात. बघा कॉन्ज्युगेट कसं काय, हिथं प्लस म्हणलं की तिथं मायनस, हिथं मायनस असतं तिथं प्लस आलं असतं. म्हणजे इमॅजिनरी पार्टला फक्त प्लस मायनस चिन्ह देतं त्याला कॉन्ज्युगेट असं म्हणतो आपण. त्यामुळं क्वाड्रेटिक इक्वेशनच्या कॉम्प्लेक्स रूट जर असतील, ह्याचे रूट्स कसे आहेत कॉम्प्लेक्स का तर ते आयच्या स्वरूपात आले आहेत, कॉम्प्लेक्स रूट असतील तर ते कॉन्ज्युगेट पेअरच्या जोडीनंच येतात. म्हणजे प्लस असलं तर मायनस, मायनस असलं तर प्लस, कॉन्ज्युगेट पेअरनुसारच कॉम्प्लेक्स रूट असतात. मग कुठलंही ह्याच्यामधलं उदाहरण येऊ द्या. तर मला वाटतं हे पण उदाहरण लक्षात आलं असेल. ही दोन्ही उदाहरणं तुम्ही वहीत लिहायची आहेत. आता पुढचं उदाहरण थोडंसं वेगळं आपण पाहणार आहे. तर पहा हे आपलं पुढचं तिसरं उदाहरण. 2x² - √3x + 1 = 0. पहिली पायरी आहे अशी लिहिली आपण.
आणि ह्याच्यापुढे कम्पेअरिंग अबाव इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो वी गेट असं म्हणलं. आता ह्याची जर ह्याच्याशी तुलना केली तर लक्षात येईल तुमच्या की ह्यातली एची व्हॅल्यू किती असणार आहे, दोन, बीची व्हॅल्यू मायनस रूट थ्री, सीची व्हॅल्यू वन. म्हणजे इथं लिहू दोन, इथं येणार मायनस रूट थ्री, कारण हे मायनस असल्यावर घ्यावंच लागत आहे. सीची व्हॅल्यू वन, प्लस असल्यावर प्लस चिन्ह नाही द्यायची गरज, परंतु मायनस असल्यावर द्यावंच लागत आहे. मग आता बी स्क्वेअर म्हणजे मायनस रूट थ्री त्याचा स्क्वेअर. बघा ही बीची व्हॅल्यू आहे, त्याचा स्क्वेअर करावं लागेल. मायनस फोर एच व्हॅल्यू टू, सीची व्हॅल्यू वन, म्हणजे ए फोर ए सी, या सगळ्या किमती ठेवलेल्या आहेत. आता ह्याचा स्क्वेअर जर केला, मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लस असतो आणि स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे इथं तीनच येईल. बघा याचा तीनचा वर्गमूळ, तीनचा स्क्वेअर नऊ असतो आणि नऊचं वर्गमूळ पुन्हा तीनच येतं, त्यामुळे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल झालं आणि माणसं मायनस बी निघून गेलं, कारण मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लस असतो. आता पुढं मायनस चार दोन्ही आठ आणि आठ एक के आठ, मग आता इथं आठातनं तीन गेलं तर पाच राहणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस येणार आहे. मग ह्या डेल्टाची किंमत मायनस फाईव्ह आली. नऊ, आता आपण फॉर्म्युला मागासारखा लिहिणार आहे, एक्स इज इक्वल टू मायनस. आता ह्या बीची व्हॅल्यू इथली मायनस रूट थ्री ठेवावं लागेल. बघा मायनस रूट थ्री, इथं डबल मायनस कसं खायला बघा, तर इथं हे मायनस जे आहे ते इथलं आहे आणि हे जे मायनस आहे ना ते ह्या बीच्या व्हॅल्यूचं आहे इथलं, हे मायनस इथं आलेलं आहे. मग याप्रमाणे प्लस मायनस रूट मायनस फाईव्ह, कारण बी स्क्वेअर मायनस फोर एसी जिथं किंमत काढली आपण मायनस फाईव्ह, तर डायरेक्ट मायनस फाईव्ह लिहिलं. आपण टू इंटू एच व्हॅल्यू टू आहे, दोन, एची किंमत दोन आहे, त्या सर्व किमती ठेवल्या. एक्स बरोबर हे मायनस मायनस निघून जाईल, त्यामुळं फक्त रूट थ्री प्लस मायनस रूट फाईव्ह इंटू मायनस वन, ही मायनस सेपरेट करायसाठी मायनस वन केलं आणि अपॉन बेदुने चार असणार. बघा म्हणजे एक्स बरोबर रूट थ्री प्लस मायनस रूट फाईव्ह आय अपॉन फोर. आता ह्याच्यामधनं काही कॉमन निघत नाही किंवा ह्याला काहीच करता येत नाही किंवा ह्याची पाचची पण फोड करता येत नाही, त्यामुळे आपण हे आय असं अधिक वजा चिन्हावरती सेपरेट करूया. एक्स इज इक्वल टू रूट थ्री प्लस रूट फाईव्ह आय अपॉन फोर, और एक्स इज इक्वल टू रूट थ्री मायनस रूट फाईव्ह आय अपॉन फोर. आणि हेच वाक्यात लिहिता येईल, देअर फॉर रूट थ्री प्लस रूट फाईव्ह आय अपॉन फोर अँड रूट थ्री मायनस रूट फाईव्ह आय अपॉन फोर आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत आणि अशा पद्धतीनं हे उदाहरण इथं संपलेलं आहे. यानंतर आपण आता पुढचं उदाहरण पाहूया. हे तिन्ही गणितं तुम्ही वहीत लिहून घ्यायची आहेत. पुढचं उदाहरण पाहूया. बघा इथं हे चौथं उदाहरण जे आहे, एक्स स्क्वेअर प्लस थ्री आय एक्स प्लस टेन इज इक्वल टू झिरो, तीच पायरी मी इथं आहे अशी लिहिली. आता हे जे उदाहरण आहे ना, हे ह्यापूर्वी आधीच्या पहिलेल्या तीन उदाहरणांपेक्षा थोडंसं वेगळं आहे. कशामुळे वेगळं आहे, तर ह्याची जी बीची व्हॅल्यू आहे ना ही थ्री आय, ह्यात आय आलं आहे. बघा मगाच्या गणितामध्ये तसं नव्हतं, मगाच्या गणितामध्ये डायरेक्ट एची बीची सीची अशी सरळ किंमत रिअल नंबर्स काढता येत होती, परंतु आता ह्या बीच्या व्हॅल्यूमध्येच आय आलं आहे, म्हणजे इमॅजिनरी पार्ट आला आहे. त्यामुळं हे गणित अवघड झालं आहे असं वाटतं आहे, पण प्रत्यक्ष तसं अवघड नाही. थोडंसं लक्ष द्या, लगेच तुम्हाला सोपं जाईल आणि ह्याच्या पुढचं असलं गणित तुम्हालासुद्धा सोडवता येणं शक्य होईल. मग आता काय करावं लागेल बघा, कम्पेरिंग अबाव इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो वी गेट असं म्हणलं. ह्याच्यावरनं काय लक्ष देत आहे, ए इज इक्वल टू वन, एची किंमत एक असेल. बघा बी इज इक्वल टू थ्री आय, बीची किंमत तीन आय असेल. सी इज इक्वल टू टेन, सीची किंमत दहा आहे. म्हणजे ए बी सीच्या किमती या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. आता बीचा स्क्वेअर म्हणजे इथं थ्री आय, त्याचा स्क्वेअर मायनस फोर ए म्हणजे वन आणि सी म्हणजे टेन. मग आता बघा, तीनचा वर्ग नऊ आणि आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर. बघा इथं फरक कळला का, तीनचा स्क्वेअर नऊ झाला आणि आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर. मायनस चार एक के चार आणि चार दहा चाळीस, एकटं मायनस असल्यामुळे मायनस राहिलं. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहे, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन असते. आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन, मायनस फोर्टी. मग आता बघा इथं नऊ नऊ एक्के नऊ आणि एकाला मायनस चिन्ह म्हणलं की मायनस राहणार आणि पुढं मायनस फोर्टी ह्यायचं,
आणि ह्याच्यापुढे हे दोन्ही समान चिन्ह बेरीज होणार त्यांची, 40 आणि 9 49 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस येणार, म्हणजे या ठिकाणी बेरीज वजा 49 ही डेल्टाची किंमत आली बघा. आता ही किंमत मिळाल्यानंतर आपण म्हणणार आहे 9. आता आपल्याला काय करावं लागेल, डेल्टाची किंमत मिळाली म्हणल्यानंतर आता आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे. मग आपला फॉर्म्युला कोणता, 9 एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग ह्याच्यामध्ये किमती ठेवायच्या, एक्स आहे असं इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू 3i प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत मायनस 49 अपॉन 2a व्हॅल्यू 1. म्हणजे बघा काय केलं, मायनस बीची किंमत 3i ठेवली इथं, प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत वजा 49 तरी 2a किंमत 1. मग आता ह्याच्यामध्ये एक्स इज इक्वल टू मायनस 3i प्लस मायनस रूटमध्ये ह्यांचं कसं येणार बघा, 49 × 1 ह्यांचा कोणावर बरोबर वजा 49 येतो आहे, खाली 2 × 1 = 2 एक्स इज इक्वल टू मायनस 3i आहे असं प्लस मायनस हे 49 होणार 7 रूट निघतं आहे आणि हे मायनस 1 होणार i अपॉन 2. रूट मायनस 1 म्हणजे i असतं, मगाच्याच गणितात पाहिलं होतं आपण, फक्त फरक मगाच्यापेक्षा वेळा कोणता आहे तर हे बीची व्हॅल्यूमध्येच आय आहे आणि तिकडं पण आय आलेलं आहे. आता प्लस मायनसवर सेपरेट जर केलं तर मायनस 3i प्लस 7i अपॉन 2 और एक्स इज इक्वल टू मायनस 3i मायनस 7i अपॉन 2. मग एक्स इज इक्वल टू, आता इथं वेगळे चिन्ह आहेत, 7 आणि 3 वजा करून मोठे चिन्ह द्यावं लागेल, 7 आणि 3 = 4i अपॉन 2 और एक्स इज इक्वल टू 7 आणि 3 समान चिन्ह वजा 10i/2 म्हणजे एक्स बरोबर 2 × 4 = 2i और एक्स इज इक्वल टू भाग जाईल 2 × 5 = 10 - 5i म्हणजे फॉर 2i अँड मायनस 5i आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि अशा पद्धतीनं ह्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं जरी ह्याच्यामध्ये प्रश्नाचं येताना आय आलेलं असेल तरीसुद्धा उत्तर फार अवघड नाही, थोडंसं व्यवस्थित लक्षपूर्वक जर तुम्ही समजून घेतलं तर नक्की हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. जर एखाद्याला तरी पण काढचण आली तर हा व्हिडिओ थोडासा रिप्ले करून पुन्हा एकदा बघा आणि मग तुम्हाला हे लक्षात येईल. तेवढ्यातनं बी काय नाही कळलं तरी मला फोन करून तुम्ही शंका विचारू शकता, ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण अशाच प्रकारचं एक पुढचं एक उदाहरण पाहूया. हे उदाहरणसुद्धा पुढचं 5वं हे आत्ताच्या उदाहरणासारखंच आहे. 2x² + 3ix + 2 = 0. आता पहिली पायरी मी हा अशी लिहिलेली आहे, इथं ह्याच्यामध्ये सुद्धा आय आलेलं आहे बघा. मग इथं एची व्हॅल्यू असणार आहे 2, बीची व्हॅल्यू असणार आहे 3i, सीची व्हॅल्यू असणार आहे 2. हे तर काय लिहायचं प्रत्येक ग्रंथाला तुम्हाला माहितीच आहे. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे 3i ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4, ए म्हणजे 2, सी म्हणजे 2, मग 3² = 9, आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर मायनस 4 × 2 = 8, 8 × 2 = 16 म्हणजे या ठिकाणी 9, आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस 1 असते मायनस 16 म्हणजे इथं 9 × 1 = 9 मायनस आणि 16 मायनस म्हणजे हे जो उत्तर −9 आणि −16 - 25 असेल बघा. समान चिन्ह आणि बेरीज केलेली आहे. आता ह्याच्यापुढे काय करता येतं बघा, 9 फॉर्म्युला लिहिला आपण, एक्स इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू 3i, इथली बीची किंमत इथे 3i ठेवलेली आहे, सूत्रातलं मायनस आहे असं, परत प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत −25 इथली वजा 25 आलेली आहे अपॉन 2 आणि एच व्हॅल्यू 2 आहे. मग इथे पुढं एक्स बरोबर −3i प्लस मायनस ह्याचं लिहिता येईल आपल्याला 25 × 1 आणि छेदस्थानी 2 × 4 म्हणजे एक्स इज इक्वल टू −3i प्लस मायनस ह्याचं 5 होणार आणि मायनस रूट −1 आय होणार अपॉन 4 म्हणजे एक्स इज इक्वल टू −3i प्लस 5i अपॉन 4 और आता सेपरेट प्लस मायनस करतो आहे बरं का आपण, एक्स इज इक्वल टू 3i मायनस 5i अपॉन 4. मग ह्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू वेगळे चिन्ह, 5 × 3 = 2i अपॉन 4
और एक्स इज इक्वल टू पाच मना तीन गेले दोन आय आणि मोठं चिन्ह मायनस अपॉन फोर म्हणजे आता थ्री आयलासुद्धा मायनसच पाहिजे बरं का, म्हणजे इथं मायनस एट आय येणार बघा, कारण प्लस मायनसवर सेपरेट केलं ते फक्त पाच आयचं चिन्ह बदलतं आहे, तीन आयचं बदलत नाही, तीन आयला इथं मायनसच आणि इथं सुद्धा मायनसच, इथं फाय व्हायला प्लस इथं फाय व्हायला मायनस अपॉन फोर दोन्हीकडे राहिलं, पाच आणि तीन गेले दोन आहे खाली चार आहे असं, इथं सगळं समान चिन्ह आठ आहे अपॉन फोर एक्स इजिकडे इथं भाग जाईल आय अपॉन टू बे किंवा बे दोन्ही चार, इथं पण बघा भाग जाईल एक्स इजिकडे मायनस बे दोन्ही चार टू आय, म्हणजे रूट्स कोणते मिळाले आय अपॉन टू अँड मायनस टू आय आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि हिथं हे गणित संपलेलं आहे. मला वाटतं हे सुद्धा उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असेल. अशाच प्रकारचं अजून एक थोडंसं वेगळं उदाहरण आपण पाहूया पुढचं, ठीक आहे, पुढचं एक उदाहरण पाहूया. तर पहा हे सहावं उदाहरण जे आहे ना हे मगाच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. ह्याच्यामध्ये आय आहे पण इथं बीच व्हॅल्यूत नाही बघायला, आय इथं सुरुवातीला पण आलं आणि शेवटी पण आलं, हे थोडासा बदल आहे मगाच्या गणितापेक्षा, पण तरी पण आपली नेहमीची पद्धत जर तुम्ही अवलंबली तर तुम्हाला उत्तर सोडवता येणारच आहे. बघा आय एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस फोर आय इज इक्वल टू झिरो पहिली स्टेप आहे शिरली. ह्याच्यावर एक लक्ष देत आहे, कम्पेरिंग जर केलं तर एची व्हॅल्यू असणार आहे आय, बीची व्हॅल्यू असणार आहे मायनस फोर, सीची व्हॅल्यू असणार आहे मायनस फोर आय, ए बी सीच्या व्हॅल्यू ठेवल्या. आता इथं बी स्क्वेअर बीची व्हॅल्यू मायनस फोर आणि त्याचा स्क्वेअर मायनस फोर, एची किंमत आय आणि सीची किंमत मायनस फोर आय, म्हणजे किमती कशा ठेवल्या बघा, बीची किंमत वजा चार त्याचा वर्ग वजा इथला वजा चार आहे असं, एची किंमत इथली आय, सीची किंमत वजा चार आहे. आता ह्यांचा गुणाकार करावं लागेल आणि ह्याचा स्क्वेअर करावं लागेल, चारचा स्क्वेअर असतो सोळा, मायनसचा स्क्वेअर नेहमी प्लस असतो. आता इथं सुद्धा बघा मायनस मायनस प्लस होणार आहे गुणाकारामध्ये, चार चौक सोळा होणार आहे आणि हे आय स्क्वेअर येणार आहे, आय इंटू आय आय स्क्वेअर चार चौक सोळा वजा वजा अधिक, मग त्याच्यापुढं सोळा प्लस सोळा आय स्क्वेअरची व्हॅल्यू मायनस वन, म्हणजे सोळा आहे असं, सोळा एक के सोळा आणि प्लस मायनस मायनस, सोळातून सोळा गेलं शून्य, मग डेल्टाची किंमत झिरो आली, मग डेल्टाची किंमत झिरो आल्यानंतर ह्या किमती कशा ठेवणार बघा आपण. आता एक्स इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू इथली मायनस फोर प्लस मायनस, बघा बीची किमती मायनस फोर ठेवल्यामुळे तर काय झालं, डबल मायनस चिन्ह आलं, म्हणजे इथलं बाहेरचं मायनस आहे ते सूत्रातलं आणि बीची व्हॅल्यूचं ही मायनस फोर आहे इथलं. आता प्लस मायनस रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस फोर एसीची व्हॅल्यू झिरो आहे अपॉन टू एच व्हॅल्यू आय, बघा एच्या जागेला हा आय ठेवलं आणि बी स्क्वेअर मायनस फोर एसीची किंमत झिरो ठेवली आपण. मग आता ह्याच्यापुढं बघा एक्स इज इक्वल टू मायनस मायनस प्लस फोर, प्लस मायनस शून्याचं रूट शून्यच असतं अपॉन टू आय, त्यामुळे प्लस मायनसवर केले आता काय परिणामच होणार नाही, त्यामुळे ह्याचं उत्तर फोर अपॉन टू आय एवढंच येणार आणि फोर अपॉन टू आय आल्यानंतर ह्या दोन ह्याला भाग जाईल, म्हणजे बे किंवा बे दोन्ही चार टू अपॉन आय, बघा ह्या दोन चारला भागलं की असं येत आहे, पण डिनॉमिनेटरला शक्यतो आय आपण ठेवत नाही ना, त्यामुळे आपण काय करणं गरजेचं आहे, ह्या ठिकाणी वरती खाली आयनं मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे, टू अपॉन आय इंटू इंटू आय आय, एक्स इज इक्वल टू टू आय अपॉन आय स्क्वेअर आय इंटू आय आय स्क्वेअर आलं, म्हणजे एक्स इज इक्वल टू टू आय अपॉन मायनस वन, आणि मग टू आय अपॉन मायनस वन म्हणजे हे वन नसतं म्हणजे असतं, हे मायनस त्याला जाईल, एक्स इज इक्वल टू मायनस टू आय, म्हणजे ह्याचं एकच उत्तर मिळालं आपल्याला मायनस टू आय, कारण ही डेल्टाची किंमत झिरो आल्यामुळं काय झालं, डिस्क्रिमिनंट झिरो असल्यामुळं ह्याचं एकच उत्तर मिळालं, देअरफॉर मायनस टू आय इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि इथं हे उदाहरण संपलेलं आहे. इथं एकच रूट असल्यामुळे रूट्स म्हणलं नाही, एकच रूट म्हणलं त्याला. आता ते शेवटी वाक्य लिहिणं वगैरे हे दहावीपर्यंत ठीक असतंय, आता डायरेक्ट उत्तर काढले तरी चालतात कारण हे अकरावी आहे, त्यामुळे डायरेक्ट पद्धतीनं उत्तर लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. मला खात्री आहे ह्याची क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवल्याची गणितं सगळी तुम्हाला समजलेली असतील. तर तुम्ही काय करायचं आहे, एक्झरसाइज 1.2 जो आहे पुस्तकातला
एक पॉइंट दोन एक्सरसाइज, त्यातला पहिला दुसरा आणि तिसरा हे तीन प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. आता चौथ्या प्रश्नाची थोडीशी काठिण्य पातळी जास्त आहे, चौथ्या पाचव्याची, ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि ह्याच्यावरती तुम्ही रिव्हिजन टाका, सगळं वहीत सोडवा आणि सोडवून काढून ते एक्झरसाइजमधले पहिले तीन प्रश्न सोडवा, त्याचे फोटो काढून मला पाठवा. ठीक आहे, आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.